ग्रहण करण्यासाठी झंकारत राहणारी वीणा आणि ज्ञानाला अक्षरत्व प्रदान करणारे पुस्तक जे जाती आहे अशी विद्येची आराध्य देवता देवी सरस्वती कैवल्याचे पुतळे चैतन्याचे जिवाळे भक्ती प्रेमाचे उमाळे सरस्वताचे स्वाळे श्री संत ज्ञानोबर आहे विचारांचे कड चालण्याचं बळ अक्षरांचं रान शब्दाचं इमान जगण्याचा पाया तुकोबराया काळ कुणासाठी थांबत नाही पण याच काळाच्या छातीवर कठोरपणे पाय देऊन ताठ मनाने जगावं कसं हे फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या विश्वाला दाखवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आकाशापेक्षा विशाल सागरापेक्षा खोल चंदनापेक्षा शीतल गुलाबापेक्षा कोमल मंदिर इतकंच पवित्र असं एकमेव चरित्र छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा बुरुज जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत ढासळू द्यायचं नाही यासाठी अग्निदिव्य करणारे आणि भीमा भामा इंद्रणीच्या तीरावर मृत्यूला निद्रा छातीने सामोरा जाणारे हुतात्मा स्वातंत्र्यवीर शंभूराजे या महामानवांना आणि देवदेवतांना त्याचबरोबर झाडाच्या प्रत्येक पानाला सूर्यप्रकाश हवा असतो तसं माणसाच्या प्रत्येक लेखराला शिक्षण हवं असतं हा विचार या मातीत ज्या ज्या महापुरुषांनी ज्या ज्या शिक्षण महर्षींनी मांडला आणि शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्या सर्व शिक्षण सम्राटांना समाज संचितांच्या पार्श्वभूमीवर वंचितांचा विचार करणाऱ्या सर्व महामानवांना प्रथमतः अभिवादन करतो खरं तर जिंकायला येता कोणी अजिंक्य ही ठरते लाख सिकंदर आक्रमणाला पुरूनही उरते ती ही माती ज्या मातीला पराक्रमाचा इतिहास आहे ज्या मातीला भक्तिमार्गाचा मृतगंध आहे ज्या मातीतलं राजकारण समाजकारण अर्थकारण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोचलं अशा मातीत साकारलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातल्या सोने इथल्या मुळा एज्युकेशन सोसायटीच्या या आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या प्रांगणामध्ये या पारितोषिक वितरणाच्या निमित्तानं आपण सर्वांशी संवाद साधताना मलाही मनापासून आनंद होतो आहे अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर माणसं कर्तृत्वानं मोठी होतात पण समाजाला मोठं करण्यासाठी धडपडत असतात याचं एक चांगलं आदर्श उदाहरण म्हणजे मुळा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय यशवंतरावजी गडाख साहेब आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रम या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये गेले 3 दिवसापासून सुरू आहे याचा मलाही मोठा आनंद वाटतो आहे इथं उपस्थित असणारे सोन्याला चकाकी कुणी आणू शकतो पण आम्हाला कोणताही धातू द्या त्याचं आम्ही सोनं करून दाखवतो हा आत्मविश्वास असणारे या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शंकरजी लावरे सर त्याचबरोबर डॉक्टर अप्पा राव सर उपप्राचार्य डॉक्टर ज्ञानेश्वरजी झिणे ज्यांनी आत्ताच सुंदरस या कार्यक्रमासाठी जो अहवाल वाचन केलं आणि या कार्यक्रमाची धुरा सांभाळत आहेत ते डॉक्टर जंगले सर मी आल्यापासून खरं तर विद्या हे दैवत आहे विद्यादान ही तपस्या आहे असं मानून ज्ञानदानाचं पवित्र काम करणारे सर्व अध्यापक प्राध्यापक त्यामध्ये उपस्थित सर्वच शिक्षक वृंद आणि आयुष्याच्या आकाशामध्ये उज्ज्वल भविष्याचं सुंदर सोनेरी उच्च उदात्त भव्य दिव्य स्वप्न पाहणारे आपण सर्व विद्यार्थी मित्र आमच्या समवेत आलेले आदरणीय कविवर्य बाबाजी ठुबे त्याचबरोबर उद्योजक संतोषजी जाधव उद्योजक आमचे मित्र आदरणीय उर्मुडे साहेब आणि उपस्थित आपण सर्व खरं तर मी आल्यापासून गेले तासभर हा कार्यक्रम बघतो आहे आल्यानंतर मी इथं दीप्ती लांडे यांचं जिजाऊंची भूमिका पाहिली वैष्णवी कदम याची लावणी पाहिली आदरणीय आमचे प्राध्यापक सुनीलजी गर्जे सरांचं गाणंसुद्धा ऐकलं आणि त्याच्याही अगोदर मी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये जेव्हा घुसत होतो गेटमधून तेव्हा 3-4 विद्यार्थी बाहेर जाताना मी पाहिले आणि आवाज देऊन मी त्यांना 2 प्रश्न विचारले त्या प्रश्नांची मला हवी तशी उत्तरं मिळाली आणि हे सगळं अनुभवत असताना या महाविद्यालयाचा प्रगतीचा आलेख ऐकत असताना किंबहुना पाहत असताना माझ्या मनामध्ये एक प्रसंग आहे जो प्रसंग कदाचित तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल नसेल ऐकला तर त्या प्रसंगाचं आणि या कार्यक्रमाचं नेमकं काय संबंध आहे हे तुमच्या सहज लक्षात येईल तो प्रसंग असा एक प्रसिद्ध चित्रकार एका मंदिराच्या मूर्तीतल्या गाभाऱ्यातल्या मूर्तीचं दर्शन घेऊन माघारी फिरत होता आणि तेवढ्यात त्याने दर्शन घेतलं तो उभा राहिला आणि माघारी फिरणार तेवढ्यात समोर पुजारी होते पुजाऱ्याने चित्रकाराला ओळखलं कारण तो चित्रकार साधा नव्हता इथं सुद्धा जी महाविद्यालयातले विद्यार्थी विद्यार्थिनी परफॉर्मन्स करतात उद्या हेच विद्यार्थी या महाराष्ट्राचे आयडॉल सुद्धा असतील ही परिस्थिती इथे आल्यावर कळतं
आणि म्हणून हे सगळे कार्यक्रम त्या चित्रकाराला पुजाऱ्याने ओळखला आणि म्हणाला, मी तुमच्या बाबतीत खूप ऐकलंय, खूप पाहिलंय, खूप वाचलंय, तुम्ही जगप्रसिद्ध चित्रकार आहात, पण माझं एक छोटस काम कराल का? चित्रकार पटकन म्हणाला, कुठलं काम? त्या सरशी तो पुजारी म्हणतोय, मला भक्तीचं चित्र काढून दाखवाल का? भक्तीचं चित्र साकारायचं कसं हा विचार चित्रकाराच्या डोक्यात आहे. पटकन उत्तर देता येईना, पण म्हणाला, क्षमा करा, मी पुन्हा कधी दर्शनाला आलो तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देऊन जाईल. तसाच थोडा माघारी पायऱ्या उतरत होता मंदिराच्या त्या गाभाऱ्याच्या समोरच्या, आणि तेवढ्यात एक शिक्षिका वर चढत होत्या. शिक्षिकेला चित्रकारानं वरून उतरताना पाहिलं, तसा पुढे धावत आला, सरदिशी खाली वाकला आणि शिक्षिकेचे पाय धरले, नतमस्तक झाला. शिक्षिकेने त्याचे खांदे पकडले, त्याला उभा केला आणि पाहिलं तर हा माझा शाळेत शिकवत असतानाचा हा लहानसा विद्यार्थी आज मोठा झालाय. शिक्षिकेला खूप आनंद वाटला, अभिमान वाटला आणि शिक्षिका म्हणाल्या देखील, आमच्या सगळ्या प्राध्यापकांना शिक्षकांना हेच वाटत असतं, आमचा विद्यार्थी जगाच्या स्पर्धेमध्ये कुठेतरी वरच्या क्रमांकावर असावा हे वाटणं साहजिक आहे आणि त्यासाठी अट्टास असतो. शिक्षिका म्हणाल्या, तू जगप्रसिद्ध चित्रकार झालास, अभिमान वाटतो, आनंद वाटतो, तुझ्यासारखे असंख्य विद्यार्थी घडत राहावे हीच आमची अपेक्षा असते, पण माझं एक छोटंसं काम करशील का? तसा चित्रकार म्हणाला, कोणतं काम? आणि शिक्षिका म्हणाल्या, मला ज्ञानाचं चित्र काढून दाखवशील का? चित्रकार थोडासा गोंधळला, कमी वेळेमध्ये हे चित्र काढायचं कसं हा प्रश्न त्याच्या डोक्यात आहे. आणि तो म्हणाला देखील, माफ करा, पुन्हा कधी निवांत भेटलो तर आपल्या प्रश्नाचं उत्तर देईल. विचार करत करत तो पायऱ्या उतरला आणि समोर त्या प्रांगणामध्ये मंदिराच्या फिरत होता, किंबहुना तो त्या प्रवेशद्वाराकडून बाहेर जाण्याचा विचार करत असताना तेवढ्यात प्रवेशद्वारातून एक सुंदर तरुणी आत घुसली आणि ती मूर्तीच्या दिशेनं दर्शनासाठी धावत होती. तेवढ्यात तिची नजर चित्रकारावर पडली आणि तिची पावलं वळली. चित्रकाराच्या समोर येऊन ती उभी राहिली आणि म्हणाली, मी खूप नशीबवान आहे, कालच एका चॅनलवर मी तुमची मुलाखत पाहिली, तुम्ही जगप्रसिद्ध चित्रकार आहात आणि मी सुद्धा सुदैवी आहे, आज तुमच्या समोर उभी आहे. आणि तेवढ्यात चित्रकार म्हणाला, धन्यवाद. आणि तशी ती तरुणी सुंदर म्हणाली, माझे काम कराल का? चित्रकार पटकन म्हणाला, कोणतं काम? तशी ती सुंदर तरुणी म्हणाली, मला प्रेमाचं चित्र काढून दाखवाल का? प्रेमाचं चित्र साकारायचं कसं तेही कमी वेळेत तिसरा प्रश्न. चित्रकार म्हणाला, माफ करा, चुकून भविष्यात कधी भेट झालीच तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेल. तसाच ओशाळलेल्या मनाने आणि नजरेने तो चित्रकार प्रवेशद्वारात पुन्हा येतोय आणि आता प्रवेशद्वारातून पाऊल टाकून निघून जाणार. तेवढ्यात कोपऱ्यातनं एक भिकारी पुढे आला, भिकाऱ्याने हात पुढे केला आणि झडदिशी मागे घेतला. चित्रकाराचा हात खिशात, 500 नोट हातात आणि चित्रकार तो नोट घेऊन त्या भिकाऱ्याला घे म्हणतोय, पण भिकारी म्हणतोय, माफ करा, पैसे देणारे अनेक जण भेटतात, पण काल परवा एका पेपरच्या तुकड्यावर मी तुमचा फोटो पाहिला होता, तुमच्या फोटोच्या बाजूला चित्र होती, तुम्ही चित्रकार आहात, मला भीक नको, पण माझं एक काम कराल का? मला करुणेचं दयेचं चित्र काढून द्याल का? चित्रकार विचार करतोय आणि म्हणतोय, माफ करा, पुन्हा कधी दर्शनाला या मंदिराकडे आलो ना, तुमच्या प्रश्नाचं उत्तर चित्राच्या स्वरूपात देईल. प्रसंग संपलाय, चार जण भेटली चित्रकाराला, पण मला वाटतं 5व्या टप्प्यावर मी जर त्या तरुणाला भेटलो असतो तर मी त्याला म्हणालो असतो, तुला भक्ती, तुला ज्ञान, तुला प्रेम आणि करुणेने साकारलेली चित्र बघायची असतील तर सोनईच्या मुळा एज्युकेशनच्या कॉलेजच्या कोपऱ्यावर उभा राहा. इथून बाहेर पडणारा विद्यार्थी बघ, तुला साक्षात ज्ञान, भक्ती, प्रेम, करुणेने साकारलेली चालती बोलती चित्र बघायला मिळतील. असं सुंदर हे महाविद्यालय. मी महाराष्ट्र बाहेर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, मी मोठमोठे प्रेक्षागृह, सभागृह, कला दालनं पाहिली, पण पर्यावरणामध्ये असणारं महाराष्ट्रातलं हे उत्तुंग आणि चांगलं जर सभागृह असेल तर ते या मुळा एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात आहे आणि ते पर्यावरणाशी संबंधित आहे. म्हणून हा एका वेगळा आदर्श या महाविद्यालयाचा आजही समाजासमोर आणि शिक्षण क्षेत्रात आहे आणि सर सुद्धा पर्यावरण क्षेत्रात काम करतायत याचा मला मनापासून आनंद आहे. इथं बसलेली सगळी मुलांना मी निहाळतो आहे, बघतोय, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसते आहे, चैतन्य दिसत आहे आणि कधीतरी मला प्रश्न पडतो की ही चैतन्य किंवा हे चेहऱ्यावरचा उत्साह हा शेवटपर्यंत टिकून राहू शकतो का? हा प्रश्न जेव्हा मला पडतो तेव्हा महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना मी सांगत असतो, चैतन्य ज्याच्या चेहऱ्यावर टिकतं ना त्याची दोनच कारणं असतात. ती कारणं सांगण्यापूर्वी, काही दिवसापूर्वी एका मुलाला मी भेटलो आणि त्याला विचारलं, तुझं नाव काय? तो म्हटला, माझं नाव चैतन्य आहे. मी त्याच्या चेहऱ्याकडे बघत होतो, चैतन्य कुठं दिसतंय काय? आमच्या प्रत्येकाचं नाव सुंदर असतं,
पण आमच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य आम्हाला टिकवता येत नाही आणि म्हणून हे सौंदर्य जर आम्हाला टिकवायचं असेल तर आमच्याकडे काय करायला हवं, आम्ही काय केलं पाहिजे हे बघण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या. चेहऱ्यावरचं सौंदर्य हे वयावर अवलंबून नसतं, अगदी शेवटच्या क्षणाक्षणी सुद्धा माणसं सुंदर दिसतात हे आपल्याला पटलं पाहिजे, हे आपण शोधलं पाहिजे, आपण विचार केला पाहिजे. पण त्याचं कारण असं आहे, ज्याच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य टिकून असतं त्याच्या हातातलं काम सुंदर असतं. ज्याच्या हातातलं काम सुंदर त्याचा चेहरा आयुष्यभर सुंदर, ही पहिली बाब. आणि दुसरी बाब, जो भावाला, जो गावाला आणि जो देवाला कधी फसवत नाही तो माणूस सुंदर असतो. ही दोन सुंदर माणसं घडवण्याचं काम हे महाविद्यालय करत असतात आणि त्या महाविद्यालयांमध्ये आपण विद्यार्थी म्हणून शिक्षण घेतो म्हणून आपल्या मनामध्ये हा विचार पहिल्यांदा पाहिजे. ज्या महापुरुषांची आम्ही नावं घेतो ना, त्या महापुरुषांचा एकदा विचार करा. शिवाजी महाराज, आज ज्यांची जयंती, संभाजी महाराज, कुणाही महापुरुषाचं नाव घ्या, ज्ञानोबा रायांचं, तुकोबा रायांचं, कोणत्याही, पण हे नाव घेताना एकाच नावाचा जर नुसता विचार केला तरी आपल्या लक्षात येईल शिवाजी हे नाव नाही, शिवाजी हा मंत्र आहे. मंत्र हे वेगळे पण नावातलं आहे. जर शिवाजी हा मंत्र आहे तर त्याच्याही पुढे जाऊन मी सांगतो, शिवाजी हा मंत्र नाही, शिवाजी हा महामंत्र आहे. महामंत्र कारण त्या नावात अर्थ आहे. आणि म्हणून मी सांगतो की आपल्या प्रत्येकाचं नाव सुंदर आहे पण आपल्या चेहऱ्यावर सौंदर्य का नाही त्याचं कारण इथं सापडतं. नावाला साजेसं काम आम्ही करत नाही. शिवाजी या नावाची नुसती फोड केली ना, शिवाजी, शी म्हणजे शिर, वा म्हणजे वादळ, जी म्हणजे जीवन, जीवन भर शिरावर वादळ घेऊन जगले, त्यांचं नाव शिवाजी. शी म्हणजे शिस्त, शी म्हणजे शील, वा म्हणजे वाणी, जी म्हणजे जिवंतपणा. आयुष्यभर शिलाला महत्व देणारे, आयुष्यभर शिस्तीला जपणारे, आयुष्यभर आपली वाणी पवित्र ठेवणारे आणि प्रत्येक कृतीत जिवंतपणा असणारे जगातले एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि याच्याही पुढे जाऊन विचार केला तर आमच्या लक्षात येईल महाराष्ट्राचा अभिमान आणि सह्याद्रीचा स्वाभिमान म्हणजे राजे शिवाजी. व्यक्ती विकासाचं तंत्र म्हणजे राजे शिवाजी. समाज उदाराचा मंत्र म्हणजे राजे शिवाजी. तंत्र म्हणजे राजे शिवाजी. शहाजीराजे भोसले आणि जिजाऊसाहेब भोसले यांनी महाराष्ट्राला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे राजे शिवाजी. आमच्या अस्तित्वाचा, आमच्या श्रद्धेचा आणि आमच्या निष्ठेचा विषय म्हणजे राजे शिवाजी. नावाची एवढी ताकद आहे तर त्यांच्या कर्तृत्वात काय असेल हे आपल्या विचारांच्या पलीकडं आहे. आणि म्हणून म्हटलं जातं आज संभाजीराजांची जयंती आहे. कधीतरी विचार करा, आपण नेहमी म्हणतो जो पाणी से नहाते है वो लिबास बदलते है, जो पाणी से नहाते है वो लिबास बदलते है, जो पसीनों से नहाते है वो इतिहास बदलते है, वो इतिहास बदलते है. आम्हाला इतिहास बदलवायचा असेल तर आम्हाला कष्ट केले पाहिजे, आम्हाला अभ्यास केला पाहिजे, आमच्या हातांमधली कामं सुंदर ठेवली पाहिजे आणि मग आम्ही आमच्या स्वतःचा, आमच्या गावाचा, आमच्या तालुक्याचा, आमच्या जिल्ह्याचा, आमच्या राष्ट्राचा इतिहास बदलू शकतो. हे त्यात दडलेलं आहे. पण आज महाराष्ट्रभर फिरताना मी जे बघतो आहे ते वेगळं आहे. इथली मुलं मला सशक्त वाटतात कारण सर मला म्हणायचे की तुम्ही ग्रामीण भागात येणार आहे, ग्रामीण भागाशी माझं नातं आहे, ग्रामीण भागाशी माझी नाळ जुळलेली आहे, मी ही ग्रामीण भागातलाच आहे. पण जेव्हा पुण्यासारख्या शहरामध्ये मी आता मुलं बघतोय ना तेव्हा मला फार वाईट वाटतं. कारण मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगणार आहे की तुम्ही सगळे ग्रामीण भागातले याचा तुम्हाला अभिमान पाहिजे. त्याचं कारण ग्रामीण भागातली मुलं ही बांधावरच्या झाडासारखी आहे. ऊन येऊ द्या, वारा येऊ द्या, पाऊस येऊ द्या, बांधावरचं झाड कधीही त्याच्यात उन्मळून पडत नाही. शहरातल्या घराच्या कुंडीतलं रोपटं बघा, चार दिवस आम्ही गावाला गेलो त्याला पाणी मिळालं नाही की ते जळून जातं, ते उन्मळून पडतं, ते कोमेजून जातं. आमची ग्रामीण भागातली मुलं म्हणजे बांधावरच्या झाडासारखी आहे आणि फुलांसारखी आहे. तो फुलाचा सुगंध रानोमाळ पसरत असतो, त्या कुंडीतल्या झाडाच्या फुलाचा सुगंध त्या खोलीभर सुद्धा खरं तर पसरत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आमच्यातला न्यूनगंड कमी केला पाहिजे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात आम्ही गेलो, कोणत्याही स्पर्धेत उतरलो तर विजयी स्त्री आमचीच आहे. ही भावना फक्त ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याच्याच मनात असते हे मी आवर्जून सांगू शकतो. आणि आजही
जसं मगाशी 47 मुलं MPSC UPSC मध्ये या महाविद्यालयाच्या माध्यमातून जेव्हा स्पर्धेत उतरतात आणि गवगवीत यश प्राप्त करतात तेव्हा लक्षात येतं की यश हे ग्रामीण भागाशी जोडलेलं आहे. तुमचा विचार जर मातीशी आहे तर तुमच्या हे लक्षात येईल. काही दिवसापूर्वी मी कविता वाचली. आता आपल्या प्रत्येकाकडे खरं तर मोबाईल आहे, त्यामध्ये व्हॉट्सअप आहे, त्यामध्ये फेसबुक आहे, त्यामध्ये सगळं आहे. सोशल मीडियाचे सगळे जे काही विभाग असतील ते सगळे दडलेले आहेत. त्यातून सुद्धा काही मेसेज येतात. मला एक दोन ओळीची कविता आली होती, मुद्दा म्हणून मी सांगतो, कारण महाराष्ट्रभर फिरताना त्या कवितेचा संबंध हा आजच्या वस्तुस्थितीशी येतो हे मला जाणीवपूर्वक सांगायचं. आणि ती कविता अशी आहे की पूर्वी बरंच बरं असायचं, सारं खरं खरंच असायचं. पूर्वी बरंच बरं असायचं, सारं खरं खरंच असायचं. पूर्वी घराला ओसरी असायची, जात्यावर आजी बसायची, तिच्या तोंडामध्ये ओवी असायची. पूर्वी घराघरात पहाट व्हायची, ज्ञानेश्वरांच्या ओवी उरावरात फुलायची, तुकोबांच्या अभंगाने सूर्य उजळून निघायचा, गावही त्यावेळी पंढरपूर बनायचा. प्रत्येक गाव पंढरपूर बनायचं हे ग्रामीण भागातलं चित्र आहे. आणि म्हणून आम्ही ग्रामीण भागात आहोत, ग्रामीण भागातले आहोत हा अभिमान तुमच्या आमच्या मनात नेहमी पाहिजेच. पण त्या कवितेतली पुढची ओळ अशी आहे की पूर्वी घराला उजळवणारा एक दिवा असायचा, बालगोपाळांचा मेळा त्याच्या भोवती जमायचा, गोष्टी ऐकता ऐकत्यावर मांडीवर डोळे लागायचे आणि पुस्तकांपेक्षाही आजीबाबा खूप सुंदर बोलायचे. ही वस्तुस्थिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात होती. आता हे चित्र बदललं. आता चित्र असं आहे, हल्ली घराघरात लाईट असते, रिमोटवरून जोरदार फाईट असते, मम्मी सुद्धा आजीवरती थोडी थोडी टाईट असते, घराची परिस्थिती फार फार वाईट असते. कधी नेटवर कधी चॅटवर रात्र सारी जागी असते, कधी नेटवर कधी चॅटवर रात्र सारी जागी असते. सकाळी उठल्यावर बेटी, नाश्त्याला मॅगी असते. आता लुगड्याला साडीतलं आणि कुंकवाला टिकलीतलं काहीच कळत नाही. हल्ली लुगड्याला साडीतलं आणि कुंकवाला टिकलीतलं काहीच कळत नाही. रोज रोज पार्लरमध्ये जाऊन सुद्धा मम्मी आतून उजळत नाही, मम्मी आतून उजळत नाही. जो तो असतो स्वतःच दंग, जो तो जपतो स्वतःचेच रंग, गोठलेल्या संवेदना कोंडलेले जगणं, फ्लॅटच्या जमण्यात कोती झाली माणसांची मनं. अरे माणसांच्या हृदयासारखंच कोरडं ठाक पडलंय आभाळ, माणसांच्या हृदयासारखंच कोरडं ठाक पडलंय आभाळ. पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचाच दुष्काळ, पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचाच दुष्काळ. आमच्या जाणीवा बोथट झाल्या, आमच्या जगण्याचा कोंडमारा झाला आणि खरंच जगणं आम्ही विसरत चाललो आहे. आणि म्हणून ग्रामीण भाग आणि ग्रामीण भागातला माणूस हे जगणं पुन्हा एकदा सिद्ध करू शकतो आणि समाजाला आदर्श देऊ शकतो. तुम्ही शहरात असा, ग्रामीण भागात असा, पण माझं माझ्या मातीशी नातं आहे, माझं माझ्या गावाशी नातं आहे, माझं माझ्या समाजाशी नातं आहे, माझं माझ्या महाविद्यालयाशी नातं आहे. हे जोपर्यंत संवेदनशीलता तुमच्यामध्ये टिकून आहे तोपर्यंतच तुमचं यश निश्चित आहे. हे सर्वात पहिलं आपण अधोरेखित केलं पाहिजे. आणि जेव्हा आमची नाळ तुटते, आमचा संवेदनशीलपणा जातो, तेव्हा आम्ही समाजाला काहीही देऊ शकत नाही. आमच्या हातात ही माध्यम आहे, पण ही माध्यमं कशासाठी आहे? काही दिवसापूर्वी एका 8वीतल्या मुलाला मी सहज म्हटलं, कारण मी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला जेव्हा विचारलं, अरे तू व्यायाम व्यायाम केला पाहिजे, तुझं शरीर भर वारा आला की उडून जाशील, अशी हडकुणी मुलं जेव्हा आपण बघतो, तेव्हा मी त्या मुलाला असं म्हटलं. तो म्हटला, सर आता मी व्यायाम सुरू केला आहे. मी त्याला विचारलं, काय व्यायाम सुरू केला आहे? तो म्हटला, मी आता क्रिकेट खेळतो, कबड्डी खेळतो, आता मी रनिंग करतो. मी त्याला सहज विचारलं, किती वेळ करतो? तो म्हणाला, मोबाईलची बॅटरी संपेपर्यंत खेळतो. आमच्या सगळ्यांचं हेच झालं आहे. आमच्याकडं माध्यम आहे, आमच्याकडं साधने आहे, पण आम्ही त्याचा योग्य वापर करतो का याच्यावर त्याचं यश अवलंबून असतं. आणि म्हणून माध्यम जरी असली, साधनं जरी असली, तरी आम्ही योग्य पद्धतीने ती हाताळली पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. अहो साधी गोष्ट आहे, एक अनुभव. तुमच्या संस्थेच्या अध्यक्षांचा वाढदिवस आहे, त्यांचं नाव यशवंतराव आहे, आणि त्या नावाशी संबंधित या महाराष्ट्रातलं एक खरं तर वस्तुस्थिती आणि प्रसंग असा की चौथीचा वर्ग आहे, कराडमध्ये लोकमान्य टिळक नावाचं हायस्कूल आहे, आणि त्या हायस्कूलमध्ये चौथीच्या वर्गामध्ये शिक्षक मुलांना सांगत होते, एक कागद घ्या. मुलांनी कागद काढला वहीतला फाडून, आणि शिक्षक म्हणाले, पेन घ्या. मुलांनी पेन काढले आणि शिक्षकांनी सांगितलं, स्वतःचं नाव कोपऱ्यात लिहा. मुलांनी पटापट नावं लिहिली, पण शिक्षकांनी सर्वात शेवटी सांगितलं, आता मी एक प्रश्न तुम्हा सर्वांना विचारणार आहे, आणि तो प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर त्या कागदावर लिहायचं आहे. आणि प्रश्न आहे की आयुष्यात तुम्हाला काय बनायचं आहे? आजही एखाद्या फर्स्ट इयरच्या मुलाला जर विचारलं ना, तुला काय करायचं आहे, तो म्हटलं SY मध्ये गेले की सांगतो. सेकंड इयरला त्याला जर भेटून विचारलं ना, आता काय करायचं आहे, तो म्हणतो थर्ड इयरला गेलं की मग सांगतो.
थर्ड इयरला गेलेल्या एखाद्या मुलाला विचारलं ना, आता तरी सांग बाबा तुला काय बनायचंय, काय करायचंय, तो म्हणतो निकाल लागला की मग सांगतो. रिझल्ट लागला, निकाल लागला, त्याला भेटला आणि विचारलं की आता काय करायचंय, तो म्हटलं माझा मित्र काय करतोय बघतो मग सांगतो. याचा अर्थ आम्हाला आयुष्यात काय करायचंय हे आजही या वयात सुद्धा आम्ही निश्चित केलेलं नसतं. म्हणून आम्हाला आयुष्यात काय बनायचंय हे निश्चित करण्याचा हा काळ म्हणजे महाविद्यालयीन काळ आहे. यापूर्वी तो शाळेचा काळ असायचा, तेव्हा मुलं ठरवायची मला काय बनायचंय. आज आम्ही आधुनिक काळात आलो आहे. आमची उंची जरी वाढली असली, पदं जरी वाढली असली, तरीसुद्धा आम्हाला आता विचार करावा लागेल की आम्हाला काय बनायचं हे ठरवण्याचा काळ आहे. आणि म्हणून शिक्षकांनी तो प्रश्न विचारला होता की तुम्हाला काय बनायचंय ते लिहा. सगळ्या मुलांनी उत्तर लिहिली, शिक्षकांनी सगळी कागद गोळा केली आणि येऊन वाचायला सुरुवात केली. टेबलवर सगळी कागद ठेवली त्यांनी पुढे आणून आणि एक एक वाचायला सुरुवात केली. कुणी लिहिलं होतं मला इंजिनियर बनायचं आहे, कुणी लिहिलं होतं मला प्राध्यापक बनायचं आहे, कुणी लिहिलं होतं मला डॉक्टर बनायचं आहे. सगळं झालं, सगळी गाणी वाजली, पण एका मुलाने मात्र वेगळं लिहिलं होतं आणि त्या मुलाचं नाव यशवंत होतं. त्याने असं लिहिलं होतं मला यशवंत राव बनायचं आहे, हे त्याचं उत्तर होतं. पण शिक्षकांना तेव्हा एवढं काही लक्षात आलं नाही आणि आलं तरी या मुलाच्या डोक्यात काय चालू आहे, काय विचार करतोय हे त्यांना जाणून घ्यायचं होतं, त्यांना ते विचारायचं होतं. म्हणून त्या मुलाला त्यांनी बोलवलं यशवंतला आणि विचारलं, अरे यशवंत मी प्रश्न काय विचारला आहे आणि तू उत्तर काय लिहिलंय. त्यावेळेस तो यशवंत म्हणतोय सर मी बरोबर उत्तर लिहिलंय. शिक्षक पुन्हा एकदा म्हणतायत मी प्रश्न विचारलाय तुला काय बनायचं आहे, तो म्हणतोय मी बरोबर उत्तर लिहिलंय सर. आणि त्यावेळेस शिक्षक विचारतायत कु तू यशवंत राव बनायचंय म्हणजे काय, तो म्हटलं तेच मला बनायचंय, मला काही बाकीचं माहीत नाही. शिक्षकांनी ती सगळी कागद मुख्याध्यापकांकडे गोळा केली. मुख्याध्यापक त्यावेळेस कुलकर्णी सर होते, लोकमान्य टिळक हायस्कूलचे, कराडच्या, आणि त्यांनी ते सगळं वाचलं. पण मुख्याध्यापक हे काही उगाच झालेले नसतात. किंवा आम्ही कोणत्याही पदावर गेलो तर आम्ही उगाच त्या पदावर जात नसतो. जर चुकून गेलो तर ते पद जर चुकून आलं असेल तर ते टिकतही नसतं. त्यामुळे आम्हाला आयुष्यात कोणत्याही पदावर जायचं असेल तर त्या पदावर जाण्यासाठी योग्यता, अनुभव, शिक्षण या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपल्याला पहिल्या मिळवल्या पाहिजे, त्या आपल्याला कळल्या पाहिजे आणि मग ती पद. त्या मुख्याध्यापकांनी त्या यशवंतला बऱ्याच दिवस जाऊ दिले आणि मग बोलवून घेतलं आणि मग विचारलं यशवंत अरे तुला यशवंतराव व्हायचंय म्हणजे काय करायचंय. त्यावेळेस यशवंतनं दिलेलं उत्तर आहे सर मला यशवंतराव व्हायचंय म्हणजे मला ते करायचंय. माझं नाव घेताना इतरांनी ते विचार करून घ्यावं, माझं नाव घेताना ते आदरपूर्वक घ्यावं, माझं नाव घेताना माझ्या नावाची उंची आहे हे लोकांना कळावं. तो यशवंत म्हणजे महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते, ते चौथी ठरवत होते मला काय बनायचंय. आणि मग मला प्रश्न पडतो की माझा महाविद्यालयात शिकणारा फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरच्या विद्यार्थ्याला जर सांगता येत नसेल मला काय करायचंय, तर मग आम्ही कोणत्या दिशेला चाललोय. मला वाटतं हे चिंतन करण्याची गरज आहे आणि चिंतन तेच असावं ज्यातून चैतन्य निर्माण होतं. म्हणून आमची नावं आमच्या पालकांनी खूप सुंदर ठेवलेली आहे, पण त्या नावाला साजेसं काम आपल्याला करता आलं पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी हा सगळा अट्टहास आहे. हे महाराष्ट्रातलं उदाहरण झालं. तुम्हाला एक परदेशातलं उदाहरण सांगतो. ॲबी नावाचा एक मुलगा आहे आणि तो बेंचवर पी लिहायचा. आतासुद्धा महाविद्यालयांमधले विद्यार्थी बेंच खराब करून ठेवतात. काय नावं लिहितील सांगता येत नाही आणि कशासाठी लिहितील हे तर अजिबात सांगता येणार नाही. त्या मुलाने बेंचवर पी लिहिलं, त्याचं नाव ॲबी होतं. ॲबीने बेंचवर पी लिहिलं, शेजारच्या मुलाने पाहिलं, अरे ॲबी व्हॉट डू यू मीन बाय पी, का पी लिहितोस, तो म्हणाला इट्स माय सिक्रेट, ते माझं गुपित आहे, ते मी कधी कुणाला सांगत नाही. पण जेव्हा मित्राला उत्तर मिळत नाही तेव्हा मित्र काय करतो हे आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत असतं. त्याने पुन्हा एकदा विचारलं सांगणार आहे का नाही, तो म्हटला इट्स माय सिक्रेट. मधली सुट्टी झाली, सगळी मुलं बाहेर पडली, तेव्हा त्या ॲबीच्या मित्राने सगळ्या पोरांना सांगितलं इकडे या, यानं बेंचवर पी लिहिलं, याला पहिलं विचारा का लिहिलंय. सगळ्यांनी मिळून विचारलं ॲबीला व्हॉट डू यू मीन बाय पी, कशासाठी पी, तो म्हटला इट्स माय सिक्रेट, ते माझं गुपित आहे, ते मी कुणाला सांगत नाही. पुन्हा सुट्टी भरली, शाळा सुरू झाली, वर्ग सुरू झाला आणि वर्ग सुरू झाल्यावर सगळ्या मुलांनी सांगितलं सरांना हा बेंचवर लिहितो सर, बेंच खराब करतो. उत्तर दिलं नाही विद्यार्थ्यांच्या मित्रांचं त्या ॲबीने म्हणून ही केलेली तक्रार, यापेक्षा आम्ही काही वेगळे असतो असं काही नाही. पण शिक्षकांनी त्याला भर वर्गात उभा केला, विचारला अरे ॲबी कशासाठी पी लिहितोस,
तो नेहमीप्रमाणे म्हणतोय सर इट्स माय सिक्रेट, ते माझं गुपित आहे, ते मी शक्यतो कुणाला सांगत नाही. आणि शिक्षकांनी त्याला पहिल्या बेंचवर न उठवला आणि कोपऱ्यात नेऊन बसवला. त्याने कोपऱ्यातल्या बेंचवर सुद्धा पी लिहिलं. शेवटी शिक्षक वैतागून त्याच्या जागा बदलत राहिले आणि पुन्हा तक्रार त्यांच्या प्रिन्सिपल सरांकडे केली. प्रिन्सिपल पुन्हा ते पद, याचा अर्थ ते पद उगाच आलेलं नसतं, ते अनुभवानेच आलेलं असतं. शेवटी तक्रार तिथे, याचा अर्थ तिथे काहीतरी न्याय, तिथे काहीतरी मार्ग, तिथे काहीतरी पर्याय उपलब्ध होणार असतो, ही त्यातली पहिली गोष्ट आहे. काही दिवस गेले, बेल वाजली, पिऊन धावत आला, पिऊन म्हणजे शिपाई धावत आला आणि त्याला प्राचार्यांनी सांगितलं प्रिन्सिपल सरांनी, तो वर्ग त्यातला यावी त्याला घेऊन या. पिऊन धावत धावत वर्गाकडे यावीला घेऊन प्रिन्सिपल सरांच्या केबिन समोर यावीला आणून उभा करण्यात आला आणि आतून प्रिन्सिपल सर बघत होते, तो यावी चालतो कसा, तो बोलतो कसा, तो उभा राहतो कसा, तो वागतो कसा. आणि शिक्षक हेच काम करत असतात, माझा विद्यार्थी हा कसा आहे हे शिक्षकाला ते परीक्षणातून निरीक्षणातून कळतं. परीक्षेचा पेपर लिहिल्यावर उत्तरातून त्याची बौद्धिक क्षमता कळते, पण त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं हा मुलगा नेमका आता हे सांस्कृतिक कार्यक्रम त्यासाठी आहे. तुमच्यातले गुण, तुमच्यातल्या कला, तुमच्यातल्या गुणांचं दर्शन इथंच होत असतं. काही मुलं तर वर्षभर कधी जमकत नाही, पण एखाद्या परफॉर्मन्सून ते कळतात की हा मुलगा वेगळा आहे. तिथं सुद्धा ते प्रिन्सिपल तेच बघत होते, अभी चालतो कसा, त्यांनी पाहिलं केबिन मधून आतून काचेतून ते बघत होते, शांतपणे आलेला हा अभी नम्रपणे चालतोय, हात बांधून उभा राहतोय, याचा अर्थ हा मुलगा आगाव नसला पाहिजे हे त्यांना आतून कळालं. पण तरी सुद्धा प्रश्न पुढचा आहे की बेंचवर का लिहितो, तेही पी का लिहितो. आता जर कोणी काही लिहिलं तर पहिलं विचारलं जातं तुझ्या मैत्रिणीचं नाव आहे का. हे अभिच्या बाबतीत लागू होत नाही, हे आम्हाला शिकलं पाहिजे. आणि म्हणून प्रिन्सिपल सरांनी पुन्हा बेल वाजवली आणि अभिला आत बोलवला. आत बोलवल्यावर अभिला विचारलं, अभिला पहिलं तर कळलंच नाही कशाला बोलवलंय, कारण खूप दिवस होऊन गेले होते, ते प्रकरण पी नावाचं कधीच मागं पडलं होतं, पण आज अचानक बोलवलंय म्हणजे दुसरं काहीतरी काम असेल असं अभिला वाटलं. आणि प्रिन्सिपल सर म्हणाले, अभी का बेंचवर पी लिहितोस? आणि तो अभी आतून दचकला, आतून. खूप दिवसांनी हा विषय पुन्हा एकदा तो नेहमीप्रमाणे म्हणतोय, सर इट्स माय सिक्रेट, ते माझं गुपित आहे, ते मी कधी कोणाला सांगत नाही. पण ते प्राचार्य होते, प्रिन्सिपल होते, अनुभव होता, शिक्षण होतं, तज्ज्ञता होती सगळ्या गोष्टी. आणि विचारलं त्यांनी, मला माहिती आहे तू का बे बेंचवर पी लिहितोस. आता मात्र अभी विचार करायला लागला, आजपर्यंत मी कधीच कुणाला सांगितलं नाही या पीचं रहस्य, या प्राचार्यांना कसं काय कळतंय मी बेंचवर पी का लिहितो, कारण हे खोदून खोदून विचारायचं होतं, ही त्यामागची भूमिका. आणि मग अभी म्हणतोय, सर तुम्हाला काय कळलंय ते मला सांगा, कारण मी आयुष्यामध्ये हे पीचं रहस्य अजून कोणालाही सांगितलेलं नाही. सर म्हटले, तुला पी म्हणजे पिऊन बनायचं आहे, शिपाई व्हायचं आहे. तो म्हटला, सर असं काय असतं का, पी म्हणजे काय पिऊन असतं का? ते म्हटले, पी म्हणजे तुला पोलीस व्हायचं आहे. तो म्हटला, पी म्हणजे पिऊन पोलीस असं काय नाही. प्रिन्सिपल म्हटले, मग माझ्यासारखं प्रिन्सिपल व्हायचं असेल. आणि तो अभी म्हणतोय, सर मला पी म्हणजे पिऊन, पी म्हणजे पोलीस, पी म्हणजे प्रिन्सिपल यातलं काहीच व्हायचं नाही, मला पी म्हणजे प्रेसिडेंट ऑफ अमेरिका व्हायचं आहे. आणि तो यावी म्हणजे अब्राहम लिंकन होते. ते शाळेत ठरवत होते की मला काय करायचं आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, पण ठरवून टाका मला काय करायचं आहे. काही मुलं आमच्याकडे येतात म्हणतात, सर मी कशात हुशार हे मलाच कळलं नाही. आणि काही प्राध्यापकांना विचारलं की हा हा मुलगा पालक येऊन भेटतात, ते म्हटलेले ऑनलाईन मुलं मलाही कळलं नाही की त्याला काय करायचं आहे, त्याला काय येत आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण तुमच्या आयुष्यातलं एक प्रमाण तुमच्या साठी आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा की मला काय करायचंय, कसं ठरवायचं. ज्यासाठी, ज्या गोष्टीसाठी, ज्या परफॉर्मन्ससाठी किंवा ज्या ज्या वेळी मला जास्तीत जास्त वेळा कौतुकाची थाप माझ्यावर पडली, तो माझा अंगभूत गुण. ही अंगभूत गुण ओळखण्याची खरी पद्धत. म्हणून ज्या विद्यार्थ्याला आयुष्यात कधी कळत नाही ना माझ्यात काय दडलंय, त्याला ज्या ज्या वेळी शिक्षक किंवा समाज किंवा घरचे कौतुक करतात, तुला हे फार छान जमतं, हा त्याचा अंगभूत गुण असतो. त्या गुणांवर काम करा, तुम्ही आयुष्यात यशस्वी झालेले असाल. आज तुम्ही नावं घेता, लता मंगेशकर नाव घेतलं की आम्हाला कळतं गायन. आज आम्ही नाव घेतलं तेंडुलकर, आम्हाला कळतं क्रिकेट. आज आम्ही नाव घेतलं डॉक्टर विजय भटकर, आम्हाला कळतं संगणक. आज आम्ही नाव घेतलं शरद पवार, आम्हाला कळतं राजकारण. याचा अर्थ नाव घेतलं की क्षेत्र उभं राहिलं पाहिजे, आणि क्षेत्राचं नाव घेतलं की त्या माणसाचं नाव उभं राहिलं पाहिजे. याला म्हणायचं यशस्वीतेचं क्षेत्र आणि तो उच्चांक. हे जेव्हा होतं ना, तेव्हा ते खरं यश असतं.
म्हणून आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात जा पण ठरवून टाका माझं क्षेत्र हे आहे आणि मला या क्षेत्रातलं मोठं यश मिळवायचं आहे. जसं आपल्याला माहिती आहे की माणसं म्हणतात जसं मराठी भाषेचं मला मराठी भाषेचा शिवाजी व्हायचं आहे असं जेव्हा एखादा लेखक म्हणतो तेव्हा शिवाजी महाराज हे सगळ्यात वरचं प्रमाण आहे. त्यापेक्षा वरची श्रेणी ग्रेड असू शकत नाही. अशा पद्धतीने आम्हाला आमच्या आयुष्यात जर पुढं जायचं असेल तर हे ठरवता आलं पाहिजे. आमच्या विद्यार्थ्यांना हे ठरवता येत नाही. आज आम्हाला 4-2 कौतुकाची थाप मिळाली की पोरं एवढे हुरळून जातात की पुन्हा त्यांना आयुष्यात यश मिळवायचं हे सुद्धा लक्षात राहत नाही. त्यामुळं आम्हाला यश मिळतंही पण ते विविध टप्प्यांवर. ते यश म्हणजे आयुष्यातलं करिअरचं क्षेत्र आणि यश नसतं. त्यामुळं आम्हाला फार पुढे जायचं आहे. आम्ही उड्या मारतोय. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी झेप घेतली. झेप आणि उडी यातली फरक आम्हाला कळाली पाहिजे. आम्ही मारतो त्या उड्या आणि महापुरुष घेतात ती झेप आहे आणि त्याच्याही पुढं गरुड झेप असते. ज्या महापुरुषांनी आपले नावं आज आम्हाला नतमस्तक होण्यासाठी आमच्या समोर त्यांचे पाय चरण आहे नावं आहे घेण्यासाठी त्या सगळ्या महापुरुषांनी गरुड झेप घेतली म्हणून तो आदर्श आमच्या समोर आहे. ती झेप आम्हाला घेता आली पाहिजे. ती झेप घेण्यासाठी बळ आणि ज्ञान जर कुठे मिळत असेल तर ते ठिकाण म्हणजे महाविद्यालय असतं आणि म्हणून महाविद्यालयाचे कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमात आपला सहभाग महत्त्वाचा आहे. काही मुलं अशी असतात की मी कोणत्याही स्पर्धेत नव्हतो, मी कधी शाळेतही चमकलो नव्हतो, मी कधी कोणत्या खेळातही सहभाग घेतला नव्हता. नसेल घेतला पण आता इथून पुढे घेत जा. आता इथून पुढे तुझ्या अंगातले गुण हे ओळखायला सुरुवात कर. ही सुरुवात करण्याचा काळ सुद्धा हे महाविद्यालयातलं जीवन आहे आणि म्हणून या जीवनामध्ये प्राध्यापक असतील, प्राचार्य असतील, संस्था असतील, ही सगळी माणसं सगळे उपक्रम तुमच्यासाठी ठेवतात. उपक्रम वाचायला सुद्धा सगळ्यांना वेळ कमी पडतो. एवढे कितीतरी उपक्रम आम्ही महाविद्यालयात घेतो त्याचं कारण तुमच्या दिशा आणि तुमच्या कक्षा रुंदावल्या पाहिजे, तुम्हाला असंख्य दिशा मिळायला पाहिजे, त्यासाठी हा टास आहे आणि म्हणून हे सगळं करायचं. मुलं इथं गाणी म्हणतात, कविता सादर करतात पण महाराष्ट्रात कुठेही जा, जगाच्या पटलावर जा, या कविता एक तुम्हाला सांगून जातो आणि मीही थांबतो. त्याचं कारण असं की जे पारितोषिक वाटण्यासाठी मी इथं उपस्थित झालोय तोही महत्त्वाचा भाग आहे. खुर्च्या उभवणे, देशाला डुबवणे, याला आम्ही म्हणतो लोकशाही राबवणे. खुर्च्या उभवणे, देशाला डुबवणे, याला आम्ही म्हणतो लोकशाही राबवणे. इथं घोटाळ्यांचा कोर्स होतो, सत्तेचा फोर्स होतो, राजकारणातला प्रवेश इन्कम सोर्स होतो. आम्ही आमुक करू, आम्ही तमुक करू असं मदाळलेलं राजकारण्यांनी बोलायचं आणि आम्ही मात्र त्यांच्या तालावर नंदी बैलासारखं डोलायचं. वस्तीत जाऊन बघा किती धर्म किती जाती तरीही तळहाताच्या फोडासारखे जपतो आम्ही नाती. राम रहीम वाद नको दुबंगलेली मनसांदा. राम रहीम वाद नको दुबंगलेली मनसांदा. काळजामध्ये मंदिर आणि मनामध्ये मस्जिद बांधा. कुणी असतो खुदाचा बंदा, कुणी देवाचा भक्त, पण प्रत्येकाचं मात्र लाल असतं रक्त. प्रत्येकाचं मात्र लाल असतं रक्त. ढोल वाजवावेत गणपतीत आणि मोहरम मध्ये ताशा. ढोल वाजवावेत गणपतीत आणि मोहरम मध्ये ताशा, पण प्रत्येकाच्या ओठातून पाजरावी जिवाळ्याची भाषा. जिवाळ्याची भाषा, ती भाषा तुम्हा आम्हाला अवगत होणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून महाविद्यालय हे उपक्रमाचं सर्वात मोठं केंद्र आहे. ही प्रयोगशाळा आहे. केवळ परीक्षा देणं आणि पास होणं याला उपक्रम म्हणत नाही, याला प्रयोगशाळा म्हणत नाही. जिथं ॲक्शन असते तिथं प्रयोगशाळा. तुमच्या प्रत्येकाची कृती जिथं टिपली जाते, तुमच्या प्रत्येकाच्या कृतीचं, वागण्याचं, बोलण्याचं, बसण्याचं इथं निरीक्षण होतं म्हणून ही प्रयोगशाळा. आणि या प्रयोगशाळेतले तुम्ही सगळे आदर्श विद्यार्थी आहे. जगाच्या कोणत्याही प्रांतात जा पण माझ्या महाविद्यालयाचं नाव, माझ्या गावाचं नाव, ज्या मातीत तुम्ही आम्ही आज उभा आहोत, बसलो आहोत, ही माती ज्ञानोबरायांच्या वाणीनं पवित्र झाली, ज्ञानोबरायांच्या लेखणीनं, ज्ञानोबरायांच्या ओवीनं पवित्र झाली. इथं लिहिले आमच्या सिम्बॉलमध्ये जो जे वांछिल तो ते लाभो. याचा अर्थ आम्हाला जे जे हवं आहे ते मिळायला पाहिजे. पण झाडाखाली बसलो आणि जांभूळ माझ्या तोंडात पडणार आहे अशी जर आमची भूमिका असेल तर आमच्या तोंडात कधीही घास पडणार नाही. तो घास घेण्यासाठी कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते. जिजाऊ साहेबांनी शिवबाराजांना एक मंत्र दिला होता, तो मंत्र अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला वेद पाठ करता येतील, तुम्हाला पुराण वाचता येतील, तुम्हाला जुनी सगळी ग्रंथ सुद्धा पाठ करता येईल, पण वेद पाठ करून राजा होता येत नाही. जो रयतेच्या वेदना जाणतो तो खरा राजा असतो. त्या वेदना महत्वाच्या आहे म्हणून संवेदना हा शब्द महत्वाचा आहे आणि संवेदना जोपर्यंत आमची जागृत आहे
तोपर्यंतच आम्ही माणूस म्हणून पात्र आहोत. म्हणून आमचं मन संवेदनशील असलं पाहिजे, आमच्या भावना जागृत असल्या पाहिजे, आम्हाला दुसऱ्यांचं दुःख कळायला पाहिजे, आम्हाला आमच्या पालकांच्या अपेक्षा कळायला पाहिजे, आमच्या समाजाबद्दलचं आमचं नैतिक कर्तव्य काय आहे हे आम्हाला उमगलं पाहिजे. हे जेव्हा कळेल आणि हे जेव्हा तुमच्या वागण्यातून दिसेल तेव्हा सांस्कृतिकच्या माध्यमातून संस्कृतीच्या उद्देशानं हा विद्यार्थी खरोखर घडला आहे असं म्हणता येईल. आणि ते म्हणणं यासाठी हा सगळा अट्टा असा. आणि म्हणून या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो. ज्यांना ज्यांना पारितोषिक मिळणार आहे त्यांचं मनापासून कौतुक करतो. पण याचा अर्थ ज्यांना मिळणार आहे आणि ज्यांना मिळणार नाही त्यांचं सुद्धा कौतुक आहे. कारण पुढच्या वेळी जेव्हा इथं पारितोषिक समारंभ असेल तेव्हा ज्यांना आज मिळालं नाही त्यांचा क्रमांक असेल. जे आज या वर्षी इथून सोडून जातील त्यांनी दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं पारितोषिक तिथं घ्यायचं. याचा अर्थ तिथं गेल्यावर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा तिथं उभा करायचा. त्यासाठी शुभेच्छा. आणि म्हणून शुभेच्छा आशीर्वाद किंवा सदिच्छा असं तुकाराम महाराज असं म्हणतात. आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची कल्याण ती असोक्षम वाढो प्रेम आगळे. याचा अर्थ दुसऱ्याने दिलेल्या शुभेच्छा दुसऱ्याने दिलेले आशीर्वाद हे आपल्याला बळ निर्माण करतात. ते फळ मिळवण्यासाठी ते इच्छित फळ तुम्हाला प्राप्त हो यासाठी सदिच्छा. पुन्हा एकदा मुळा एज्युकेशन सोसायटीच्या या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या माध्यमातून मला येत आलं. डॉक्टर शंकर लावरे सरांच्या माध्यमातून त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. एका चांगल्या कॉलेजचे प्राचार्य आणि आदर्श प्राचार्य म्हणून त्यांचं नाव पुणे विद्यापीठात नक्कीच आहे. त्यांच्या उपक्रमाला मनापासून दाद देतो. आणि पर्यावरणाच्या बाबतीत गप्पा मारण्यापेक्षा बाहेर गप्पा मारणाऱ्यांनी या सोनईमध्ये येऊन या महाविद्यालयाच्या परिसराचा अभ्यास करावा. हे पर्यावरणाचं सर्वात मोठं केंद्र आहे असं इथं आल्यानंतर दिसतं. कारण जिथं मंडप नाही पण सावली मोठी आहे, जिथं फॅन नाही पण तिथं वारा व्यवस्थित आहे, जिथं बसायला सुद्धा मातीशी माझं नातं आहे हे सांगावं लागत नाही. ते नातं ती हवा आणि ते पर्यावरण जर कुठं असेल तर ते सोनईच्या महाविद्यालयात आहे. आणि म्हणून सोनईच्या महाविद्यालयाचा आदर्श हा पुणे विद्यापीठासाठी नक्कीच महत्वाचा आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.